स्वाध्याय आठ पॉईंट पाच पाहत आहेत आपण ओके बघा काय दिलं आहे आपल्याला सोबतच्या वेन आकृतीत षटकोन वर्तुळ व चौकोन या आकृत्या अनुक्रमे लोहार गवंडी व कारकून यांची संख्या दर्शवतात ओके आता बघा ह्या ठिकाणी दिले तुम्हाला की षटकोन जे आहे षटकोन हा षटकोन आहे ह्या षटकोनामध्ये जी संख्या आहे तेवढे लोक हे काय करतात लोहार काम करतात ओके षटकोनामध्ये असलेली लोकही लोहार काम करतात त्याच्यानंतर वर्तुळामध्ये असलेली लोकही गवंडी काम करतात आणि चौकोनामध्ये असलेले लोक ही लो कारकून काम करतात ओके तर बघा प्रश्न पहिला दिलाय आपल्याला किती कारकून लोहार कामही करतात ओके आता पहिले आपण बघूया की कारकून कुठं आहेत तर कारकून हेच या चौकोनामध्ये आहेत ओके या चौकोनामधले सगळे लोक हे कारकून आहेत पण ह्या चौकोनापैकी लोहार काम करणारे आता लोहार काम करणारे कशामध्ये आहेत षटकोनामध्ये आहेत तर ह्या चौकोनापैकी हे पाच चार नऊ पंधरा हे सगळे चौकोनातला भाग आहे ह्या पाच चार नऊ पंधरापैकी किती जण लोहारकाममध्येच करतात म्हणजे ह्या षटकोनात किती जण जातात तर हे पाच आणि चार ओके हे पाच आणि चार पाच अधिक चार तर एकूण नऊ जण कळालं का हे एकूण नऊ जण हे कारकून पण आहेत ओके okay? हे hey, कारकून पण आहेत पण लोहार काम पण करतात म्हणजे एकूण यायले नऊ तर पर्याय क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असं नऊ ओके okay? त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन दिलाय फक्त एकच काम करणारे लोक किती आहेत आता बघा एक काम करणारे किती हे जे अठरा लोक आहेत का षटकोनामध्ये असणारे हे अठरा लोक ही फक्त एकच काम करतात लोहार काम करतात हे अठरा लोक त्याच्यानंतर हे अकरा लोक हे सुद्धा फक्त एकच काम करतात वर्तुळामध्ये आहेत हे एकच काम करतात ओके हे अकरा त्याच्यानंतर हे पंधरा लोक हे सुद्धा फक्त एकच काम करतात जर यांची बेरीज केली तर आठ आणि सहा चौदाला चार हच्च्याला एक चार तर हे येतात चौवेचाळीस लोक ओके तर पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल चौरेचाळीस त्याच्यानंतर प्रश्न दिलाय नऊ ही संख्या काय दर्शवते आता बघा हे जे आहे नऊ हे इथं आहे नऊ ओके आता हे नऊ कुठं आहे हे नऊ चौकोनात पण आहे आणि वर्तुळात पण आहे म्हणजे नऊ हे असं दाखवू शकतं की चौकोनातले जे लोक आहेत ते वर्तुळात पण आहेत ओके okay? तर आपण पर्याय वाचूया फक्त कारकुनी करणारे लोक ह्या नऊला फक्त कारकुनी करणारे लोक म्हणता येणार नाही कारण की ते वर्तुळात पण okay? आहे ओके आणि वर्तुळात जे लोक आहेत ते का लोक काय करतात okay? ते गवंडी लोक आहेत बरोबर आहे का त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन दिलाय फक्त गवंडी काम करणारे लोक हे पण नाही म्हणता येणार गवंडी काम करणारे कारकुन ओके हे बघा पर्याय क्रमांक तीन म्हणता येईल आपल्याला ओके की हे गवंडी काम करण्यामध्ये पण येतात कारण हे वर्तुळामध्ये येतात वर्तुळातले लोक हे गवंडी काम करतात हे वर्तुळात पण येतात आणि चौकुणात पण येतात मग ह्याला आपण गवंडी काम करणारे कारकून असं म्हणू शकतो ओके तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपण लिहू शकतो ओके